आत्ताच केसरकर साहेब चांद्यापासून बांद्यापर्यंत असा उल्लेख करत होते. या मंचावर आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंतच आहोत, कारण मी चांद्याचा आहे. माझं जे गाव आहे मूल, जिथे माझी शेती आहे, ते चंद्रपूरमध्ये आहे आणि केसरकर साहेब बांद्याचे आहेत. त्यामुळे या मंचावरच आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत आहोत. आणि असा हा जो आपला महाराष्ट्र आहे, जो विविध प्रकारच्या वैविध्याने नटलेला आहे, त्याचं जे एक बृहत स्वरूप आहे, त्याचं जे वैश्विक स्वरूप आहे, ते स्वरूप या विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. की आज ज्यावेळेस आमच्या या मराठी संपूर्ण समाजाचं एक बृहत रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि संपूर्ण विश्वातनं आमचे मराठी बांधव या ठिकाणी आले आहेत, तर आज त्यांना देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीनं हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे की आम्ही मराठीच्या संवर्धनाकरता पूर्णपणे त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आणि महाराष्ट्र सरकार आणि आमचे मंत्री, मी विशेषतः आमच्या मंत्र्यांचं अभिनंदन करतो, कारण मराठी भाषा विभागामध्ये आमच्या दीपक केसरकरांनी कारभार स्वीकारल्यानंतर ज्या डायनामिकली, ज्या अत्यंत तडफेनं केसरकर साहेब तुम्ही हे काम केलंय, मला विश्वास आहे की तुमच्याकडे हा विभाग असताना मराठीला जे जे काही हवंय ते सगळं तुम्ही द्याल आणि त्याकरता आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू